नमस्कार, मी जिजाराम कृष्ण बागल। मी आज राज्यशास्त्र विषयाच्या संदर्भात बोलणार आहे। तर आज BA TY पेपरचं नाव आहे भारतीय राजकीय विचारवंत, पेपर क्रमांक 9। आणि या पेपरमधील विचारवंत महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाचा सिद्धांत किंवा सत्याग्रहाविषयी विचार हे आपणास सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की भारतीय इतिहासामध्ये ज्या व्यक्तीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी होय। महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। कारण भारतीय इतिहासाचे जर आपण कालखंड जर बघितले तर 1920 ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो। आणि गांधीजींचं मोठेपण हे कशात आहे तर आपण जगातल्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर त्या इतिहासामध्ये ज्या ज्या व्यक्तीने इतिहास स्वातंत्र्य त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे, त्या व्यक्तीने त्या देशामध्ये महत्वाचं पद, मग अध्यक्ष असेल किंवा पंतप्रधान पद हे घेतलेलं आहे, मग अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन असतील ते पहिले अध्यक्ष झाले, किंवा रशियामध्ये माओ लेनिन असेल ते अध्यक्ष झाले आहेत, किंवा चीनमध्ये माओ चतुंग असेल ते अध्यक्ष झाले आहेत, किंवा आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो की एखाद्या व्यक्तीने जर एखादी संस्था स्थापन केली किंवा एखादी संघटना स्थापन केली की लगेच तो त्या संघटनेचं पद स्वीकारतो। परंतु महात्मा गांधीजी यांचं मोठेपण हे होतं की ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्यांनी या देशामध्ये कोणतंही पद घेतलेलं नाही, तर त्यावेळी ते देशामध्ये ज्या जातीय दंगली उसळलेल्या होत्या तर या जातीय दंगली शमवण्याचं काम 15 ऑगस्ट 1947 रोजी गांधीजी हे करत होते। आणि गांधीजी बद्दल असं म्हटलं जातं की गांधीजी यांची साधी राणी आणि उच्च विचारसरणी हे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग ह्या पद्धतीचे विचार होते। आणि गांधीजीने जगाला एक वेगळी दिशा ही दिलेली आहे, ती दिशा म्हणजे सत्य व अहिंसा आणि सत्याग्रह। आणि म्हणून जगामध्ये आज एकही असं विद्यापीठ नसेल की ज्या ठिकाणी गांधीजम किंवा गांधीवाद हा शिकवला जात नाही। आणि म्हणून आपल्याला आज गांधीजींचे सत्याग्रहाविषयी विचार, तर गांधीजी यांच्या अनेक विचारांपैकी त्यांचे सत्याग्रहाविषयी विचार किंवा सत्याग्रहाविषयी सिद्धांत हा महत्त्वाचा आहे। तर गांधीजी यांनी सत्याग्रहाचा सिद्धांत म्हणजे काय, सत्याचा आग्रह धरणे किंवा शेवटपर्यंत सत्यासाठी संघर्ष करणे किंवा सत्याला धरून राहणे म्हणजे सत्याग्रह। आणि मग गांधीजीने हे नवीन विचार हे राज्यशास्त्रासाठी किंवा एकूण जगाला दिलेली देणगी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। तर गांधीजी यांनी सत्याग्रहाचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा सत्याग्रहाचा वापर कशासाठी केला पाहिजे याबद्दल मत
की गांधीजीने सत्याग्रहाचा वापर त्यावेळी इंग्रज शासनाच्या विरोधात केला होता, कारण इंग्रज शासन हे त्यावेळी हे जगातलं मोठं महाबलाढ्य लष्कर असणारं शासन होत, आणि त्या शासनाच्या विरोधात लढायचं असेल किंवा त्या शासनाला नामोहरण करायचं असेल तर आपल्याकडे तेवढी शस्त्र नव्हती किंवा आपण त्या पद्धतीने त्यांच्याशी लढा देऊ शकत नव्हतो, आणि म्हणून गांधीजीने सत्याग्रह हा सिद्धांत सांगितलेला आहे. तर गांधीजी म्हणतात की सत्याग्रहाचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा करू शकतो, आणि जो व्यक्ती सत्याग्रहाचा वापर तंतोतंतपणे करतो तो निश्चितच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे सत्याग्रहाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, तर सत्याग्रहाचा वापर हा समाजासाठी केला पाहिजे. आता अलीकडच्या काळामध्ये बरेच लोक सत्याग्रहाचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करताना हे दिसून येतं, हे गांधीजींना अपेक्षित नव्हतं. तर गांधीजीने ज्या सत्याग्रहाच्या काही पात्रता सांगितलेल्या आहेत किंवा काही नियम हे त्यांनी सांगितलेले आहेत किंवा गुण सांगितलेले आहेत, तर त्यांनी सांगितलं की सत्याग्रह हा निस्वार्थ भावनेतून केला पाहिजे, म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी दुसऱ्याच्या हितासाठी हा सत्याग्रह केला पाहिजे. तसे सत्याग्रह हा प्रसिद्धीसाठी करू नये, नाहीतर आपण बघतो की अलीकडे आपण एखादा कार्यक्रम घेतो, दोन बिस्किट देतो आणि 10 फोटो काढतो, तर हे गांधीजींना अपेक्षित नव्हतं. तर प्रसिद्धी हे वंचित असावी किंवा प्रसिद्धी त्या देऊ नये किंवा मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे किंवा लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी सत्याग्रह करू नये. तिसरं सांगितलं की त्यांनी सत्याग्रह हा कायद्यातून आपल्याला आर्थिक फायदा मिळेल किंवा संपत्ती मिळेल यासाठी सुद्धा केला जाऊ नये. नंतर सांगितलं सत्याग्रह करणारा व्यक्ती हा मद्यपान करणारा नसावा, म्हणजे तो कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेला नसावा. तसेच सत्याग्रहीने सर्व नियमाचे किंवा जे शिस्त आहे या शिस्तीचं पालन केलं पाहिजे, आणि म्हणून महात्मा गांधी यांनी जो सत्याग्रह सांगितलेला आहे तो सत्याग्रह त्याची काही साधने सुद्धा आहेत, मग संप असेल, हरताळ असेल, बंद असेल, उपोषण असेल किंवा या पद्धतीचे काही साधनं सुद्धा होतात. तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सत्याग्रह हा महत्त्वाचा आहे, म्हणून आज सुद्धा अनेक राजकीय नेते किंवा अनेक समाज सुधारक, मग अण्णा हजारे असतील किंवा इतर समाज सुधारक, हे महात्मा गांधीजींच्या या तत्वाचं पालन करून देशसेवा ही करतात. एवढं बोलतो आणि थांबतो.